मित्रांनो, एमपीएससी फोरम या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, अर्थशास्त्र विषयातील पंचवार्षिक योजना यावरील आज आपला 14वा लेक्चर आहे. यापूर्वी आपण 10 पंचवार्षिक योजना पूर्ण केलेल्या आहेत, त्याबरोबरच 3रा पंचवार्षिक योजनेनंतरचा सुट्टीचा कालावधी, 5व्या पंचवार्षिक योजनेनंतरची सरकती योजना आणि 7व्या पंचवार्षिक योजनेनंतरची द्विवार्षिक योजना, हे सर्व टॉपिक्स आपण आपल्या लेक्चर्सवर कव्हर केलेले आहेत. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण 11वी पंचवार्षिक योजना पूर्ण करणार आहोत. तर मित्रांनो, झालेल्या सर्व लेक्चर्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही ते सर्व लेक्चर्स नक्की जाऊन पहा. आपल्या येणाऱ्या एक्झामसाठी सर्व उपयुक्त आणि इम्पॉर्टंट माहिती आपण तिकडे कव्हर केलेली आहे. तर चला, टाइम वेस्ट न करता आजच्या लेक्चरला आपण स्टार्ट करूया. तर आज आपण 11वी पंचवार्षिक योजना पाहणार आहोत. 11व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय होता मित्रांनो? तर कालावधी होता 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2012. 2007 ते 2012 या 5 वर्षांसाठी 11वी पंचवार्षिक योजना राबवण्यात आली होती. आणि योजनेला मंजुरी केव्हा देण्यात आली? तर नियोजन मंडळाने 9 नोव्हेंबर 2007 रोजी मसुद्याला मंजुरी दिली. कोणी? नियोजन मंडळाने 9 नोव्हेंबर 2007 रोजी मसुद्याला मंजुरी दिली. पण मित्रांनो, त्यापूर्वी 17 ऑक्टोबर 2006 रोजी त्यावेळचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या योजना आयोगाच्या बैठकीमध्ये 11व्या पंचवार्षिक योजनेच्या दृष्टिकोन पत्रास म्हणजे ॲप्रोच पेपर या स्वीकृती प्रदान करण्यात आली होती. केव्हा? 17 ऑक्टोबर 2006 रोजी. आणि त्यानंतर नियोजन मंडळाने केव्हा मंजुरी दिली? तर 9 नोव्हेंबर 2007. देन कॅबिनेटने तिला 30 नोव्हेंबर 2007 रोजी स्वीकृती दिली. आणि त्यानंतर 19 डिसेंबर 2007 रोजी राष्ट्रीय विकास परिषद, लक्षात ठेवा, राष्ट्रीय विकास परिषद या परिषदेने 54व्या वार्षिक सभेत 11व्या योजनेच्या अंतिम आराखड्यास मंजुरी दिली. ठीक आहे, तर अंतिम आराखड्यास मंजुरी कोणी दिली? तर राष्ट्रीय विकास परिषदेने 19 डिसेंबर 2007 रोजी. पण काळ काय लक्षात ठेवा, 1 एप्रिल 2007 स्टार्ट झाली आणि 31 मार्च 2012 एंड झाली, हा कालावधी होता. ठीक आहे मित्रांनो, पुढे जाऊया. तर ह्या योजनेचे घोषवाक्य काय होते ह्यावर क्वेश्चन विचारला गेलेला आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. 11व्या आणि 12व्या दोन्ही पंचवार्षिक योजनेचं विचारलेलं आहे. तर घोषवाक्य होतं, वेगवान आणि सर्वसमावेश विकासाकडे, म्हणजे फास्टर अँड इन्क्लुझिव्ह ग्रोथ, वेगवान आणि सर्वसमावेश विकासाकडे हे घोषवाक्य होतं. त्यानंतर मुख्य भर कशावर होता? सामाजिक सेवा. मुख्य भर होता सामाजिक सेवा 11व्या पंचवार्षिक योजनेचं. आणि त्यावेळचे अध्यक्ष कोण होते? पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे 11व्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष होते. आणि उपाध्यक्ष होते मॉन्टेक सिंग अहलुवालिया. कोण होते उपाध्यक्ष? मॉन्टेक सिंग अहलुवालिया उपाध्यक्ष होते. अध्यक्ष होते डॉक्टर मनमोहन सिंग. त्यानंतर मुख्य भर होता सामाजिक सेवा. आणि ह्यावर क्वेश्चन विचारले, घोषवाक्य काय होतं? वेगवान आणि सर्वसमावेश विकासाकडे, फास्टर अँड इन्क्लुझिव्ह ग्रोथ. ठीक आहे, सो हा पेज तर पूर्ण लक्षातच ठेवा. घोषवाक्य, मुख्य भर, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. पुढे जाऊया. तर योजना खर्च, योजना खर्च किती झाला होता मित्रांनो? तर 2,70,000 कोटी इतका हा 11व्या पंचवार्षिक योजनेचा खर्च होता. आर्थिक वृद्धी दर संकल्पित होता 9% इतका अचीव करणे, पण साध्य किती झाला? तर 8.2% त्यांनी साध्य केला आणि संकल्पित होता 9%. म्हणजे ही पूर्णपणे सक्सेसफुल नव्हती आपली ही 11वी योजना. ठीक आहे, त्याचे रिझन्स तुम्हाला पुढे कळतीलच. पुढे जाऊया आपण. लक्षात ठेवा, आर्थिक वृद्धी दर संकल्पित किती लक्ष होतं त्यांचं? 9% इतकं अचीव्ह करणं होतं आणि साध्य झालं 8.2%. योजना खर्च विचारत नाहीत, पण हे संकल्पित आणि साध्य आर्थिक वृद्धी दर लक्षात ठेवा. आता आपण पाहूया योजनेची दृष्टिकोन. आता फर्स्ट काय आहे? तर 7 आहेत. तर फर्स्ट आहे वेगवान वृद्धी, ज्यामुळे दारिद्र्य कमी होऊन रोजगारांच्या संधी निर्मिती होतील. ठीक आहे, वेगवान वृद्धी ज्यामुळे दारिद्र्य कमी होऊन रोजगारांच्या संधींची निर्मिती होईल.
आरोग्य व शिक्षणासारख्या सेवांची उपलब्धता, विशेषतः गरिबांसाठी आरोग्य व शिक्षण. त्यानंतर आहे शिक्षण व कौशल्य या विकासाच्या माध्यमातून सबलीकरण करणे. पुढे आहे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार संधींचा विस्तार करणे. पाचवा आहे पर्यावरणीय शाश्वतता. सहावं आहे लिंगविषयक असमानतेत घट करणे. आणि त्यानंतर आहे शासन प्रणालीमध्ये साधारणा नाही आहे, सुधारणा आहे. ठीक आहे, काय काय? तर राष्ट्रीय ग्रामीण रोजगाराच्या हमी योजनेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधींचा विस्तार होईल, पर्यावरणीय शाश्वतता, लिंगविषयक असमानतेत घट होईल, आणि त्यानंतर आहे सातवं शासन प्रणालीमध्ये सुधारणा. ही सर्व काय आहेत मित्रांनो? तर ह्या योजनेची दृष्टी, ठीक आहे, म्हणजे ह्याच्यातून आपण काय काय साध्य करू शकतो. पुढे जाऊया. आता कोणकोणती लक्ष ठेवलेली? एक तर आपण पाहिलं आहे GDP वाढीचं लक्ष होतं किती? 9% अचीव करणे. पण तेवढा अचीव केला का आपण? तर नाही, 8.2% आपण तितका अचीव केलेला. त्यानंतर दारिद्र्याचे प्रमाण किती? 10% कमी करणे. लक्षात ठेवा, 11व्या पंचवार्षिक योजनेचं लक्ष होतं दारिद्र्याचे प्रमाण 10% कमी करणे. याबरोबरच 5.8 कोटी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे. किती? 5.8 कोटी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे. निर्यातीतील वार्षिक वाढीच्या दराचे लक्ष किती होते? तर 20% इतके निर्यातीच्या वाढी दराचे लक्ष होते. ठीक आहे मित्रांनो, तर या टक्क्यांचे लक्ष कसे होते? तर US डॉलरच्या संदर्भात होते. कशाच्या संदर्भात होते? US डॉलर संदर्भात होते. निर्यातीतील वार्षिक वाढीच्या दराचे लक्ष 20% संपादित करणे. ठीक आहे, पुढे जाऊया. आता आपण पाहूया की संसाधनांची क्षेत्रीय विभागणी. कोणकोणत्या क्षेत्रात किती % विभागणी केली होती? तर एक आहे कृषी व जलसिंचन, ह्यावर 18.5%. देन संचार क्षेत्रामध्ये 2.6% या इतका क्षेत्रामध्ये खर्च करणे. वाहतूक क्षेत्रामध्ये 15.7%. सामाजिक सेवात सगळ्यात जास्त खर्च कशावर झाला? तर सामाजिक सेवांवर 30.2%. त्यानंतर ऊर्जा किती आहे? 23.4%. ठीक आहे, तर सर्वात जास्त खर्च कशावर केला गेला? तर सामाजिक सेवांवर 30.2%. ऊर्जा क्षेत्रावर किती? तर 23.4%. त्यानंतर कृषी जलसिंचन 18.5%, आणि त्यानंतर वाहतूक 15.7%, त्यानंतर संचार क्षेत्र 2.6%. ॲटलीस्ट एवढं लक्षात ठेवा की सर्वात जास्त खर्च कशावर करण्यात आला? तर सामाजिक सेवांवर. तो किती होता टोटल? 30.2%. तर आता आपण पाहणार आहोत की 11व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान कोणकोणते विकास कार्यक्रम राबवण्यात आले होते. तर फर्स्ट आहे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. रोजगारासाठी होती राष्ट्रीय ग्रामीण. कुठे? तर ग्रामीणमध्ये गावाठिकाणी रोजगार हमी योजना, रोजगार निर्माण करणे. त्यानंतर पंतप्रधान आदर्श ग्राम योजना सुद्धा खेड्यांसाठी होती. देन प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम. रोजगार निर्मितीसाठी दोन, एक तर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, त्यानंतर प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, हे केव्हा? 2008. त्यानंतर बालकामगार निर्मूलनासाठी राष्ट्रीय बालकामगार निर्मूलन योजना 2008. त्यानंतर केंद्रीय आम आदमी विमा योजना 2007-8 राबवण्यात आली. आणि 6 कोणती मित्रांनो? तर राष्ट्रीय ग्रामीण जीवन मिशन, ही सुद्धा खेड्यांसाठी होती. राष्ट्रीय ग्रामीण रुरल एरियामध्ये 2009-10 स्टार्ट करण्यात आली होती. आणि कुठून? तर राजस्थानमधून. ठीक आहे, तर कोणकोणत्या आहेत? राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, पंतप्रधान आदर्श ग्राम योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, राष्ट्रीय बालकामगार निर्मूलन योजना, केंद्रीय आम आदमी विमा योजना, त्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण जीवन मिशन योजना. हे सर्व विकास कार्यक्रम 11व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान राबवण्यात आले होते. पुढे बघूया. तर महिला सामाजिक योजना, महिलांसाठी कोणकोणत्या योजना राबवण्यात आल्या होत्या? तर फर्स्ट आहे मित्रांनो सबला योजना. सबला योजना केव्हा राबवण्यात आली? तर 19 नोव्हेंबर 2010 सबला योजना राबवण्यात आली. ही स्पेशली 11 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलींसाठी होती. ठीक आहे, आणि महाराष्ट्रातील, इम्पॉर्टंट आहे, महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात येत आहे. राजीव गांधी किशोरवयीन मुलींचे सक्षमीकरण करणे, ह्यासाठी ही सबला योजना राबवण्यात आली होती.
त्यानंतर आहे इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना, ही केव्हा स्टार्ट करण्यात आली होती, तर 2010 ते 2011 दरम्यान इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना। त्यानंतर आहे जननी शिशु सहयोग योजना, ती केव्हा स्टार्ट करण्यात आली होती, तर 1 जून 2011 रोजी जननी शिशु सहयोग योजना राबवण्यात आली होती। त्यानंतर आता आपण पाहूया की कृषी क्षेत्रामध्ये कोणकोणत्या योजना राबवण्यात आल्या, तर एक आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना, 2007 ते 2008 दरम्यान राष्ट्रीय कृषी क्षेत्राचा विकास करणे, त्यासाठी 25,000 कोटी खर्च करण्यात आला होता। त्यानंतर आहे राष्ट्रीय फळ बागायत अभियान योजना, राष्ट्रीय फळ बागायत। त्यानंतर आहे मेगा फूड पार्क शीत साखळी, ही कशासाठी, तर खाद्यान्न प्रक्रिया उद्योगधंद्यामध्ये आकर्षित करण्यासाठी मेगा फूड पार्क शीत साखळी ही योजना राबवण्यात आली होती। या सर्व कशासाठी आहेत, तर कृषी क्षेत्राशी निगडीत आहेत। त्यानंतर आता आपण पाहूया कोणकोणत्या घटनाक्रम, म्हणजे कोणकोणत्या घटना या 11व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान घडलेल्या। तर फर्स्ट आहे राईट टू एज्युकेशन कायदा केव्हाचा होता, तर 2009 राईट टू एज्युकेशन हा कायदा होता, त्यालाच काय म्हणतात, तर RTE राईट टू एज्युकेशन, ठीक आहे। तर हे कशासाठी होतं, तर राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन, फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन। वयोगट कोणता होता, तर 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी होता। आणि हा कोणत्या आर्टिकलमध्ये येतो, तर अंडर आर्टिकल 21 ए, ठीक आहे, अंडर आर्टिकल 21 ए ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, 21 ए या आर्टिकल दरम्यान हा राईट टू एज्युकेशन हा कायदा 2009 येतो, ठीक आहे, 21 ए अंतर्गत। त्यानंतर मित्रांनो 2008 ते 2009 ह्या दरम्यानच USA म्हणजे अमेरिकामध्ये मंदी आलेली, युनायटेड स्टेट्स, ठीक आहे, आणि नंतरच ही मंदी हळूहळू जागतिक मंदीमध्ये प्रवर्तित झाली होती, ठीक आहे, म्हणजे हळूहळू स्लोली जागतिक मंदी निर्माण झाली होती। त्यानंतर 2009 कमी मान्सून पडलेला, त्याचबरोबर 2009 स्वाईन फ्लूने सुद्धा थैमान घातलेला याच 11व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान, आणि याचवेळी लोकसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या 2009, आणि तेव्हा कोणते सरकार आलेले, तर UPA सरकार आलेले, ठीक आहे। पुढे जाऊया, हे कळालं असेल तुम्ही की कोणकोणत्या घटना घडलेल्या, तर राईट टू एज्युकेशन कायदा पास करण्यात आला 2009 यावर्षीच, म्हणजे ह्या काळामध्ये 11व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान 2008-09 मंदी आलेली, 2009 कमी मान्सून, त्यानंतर स्वाईन फ्लूने थैमान घातलेला, लोकसभेच्या निवडणुका घेण्यात आलेल्या 2009, आणि UPA सरकार आलेलं त्यावेळी, त्यामध्येच असं ASER हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता 2011। ASER असं अहवाल म्हणजे ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट, ठीक आहे, ह्याच्यामध्ये म्हणजे स्कूल्समध्ये किती पट निर्मिती, म्हणजे स्टुडंट्सची किती प्रेझेंटी आहे, त्याचबरोबरच स्टुडंट्सला स्कूलमध्ये बेसिक लाईक वजाबाकी, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन हे येते का, हे सर्व चेक करण्यासाठी हा असरचा अहवाल होता 2011। त्यानंतर 2011 जनगणना खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे, टोटल किती 15वी जनगणना आहे, 1872 जर पकडली आपण तर ही 2011 15वी जनगणना आहे, आणि हे 11व्या पंचवार्षिक योजनेदरम्यानच झालेलं। आणि टोटल लोकसंख्या किती होती मित्रांनो, तर 121 करोड लोकसंख्या होती त्यावेळी, आणि 73% साक्षरता, ठीक आहे। तर लक्षात ठेवा 11व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान 2011 जनगणना, त्याचवेळी तेंडुलकर समितीने दारिद्र अहवाल 2009 प्रसिद्ध करण्यात आला होता, आणि राजकोषीय तूटसुद्धा त्यावेळी वाढली होती। तर राजकोषीय तूट म्हणजे काय मित्रांनो, तर जमेपेक्षा खर्च जास्त, म्हणजेच राजकोषीय तूट ही सुद्धा वाढली होती। तर हे सर्व रिझनसुद्धा होते की आपली 11वी पंचवार्षिक योजना सक्सेसफुल होऊ शकली नाही, खूप साऱ्या प्रॉब्लेम्सलासुद्धा फेस करायला लागले, जसं की मंदी मी सांगितलेलं, मान्सून, स्वाईन फ्लूने सुद्धा थैमान घातलेलं, ठीक आहे। तर ही सर्व डिटेल्स लक्षात ठेवा, आपली 11वी पंचवार्षिक योजना संपलेली आहे, काही डाऊट्स असतील किंवा ह्या व्यतिरिक्तसुद्धा तुम्हाला अधिक तर इन्फॉर्मेशन माहिती असेल, तर नक्कीच कमेंट करून सांगा, आपल्या दुसऱ्या मित्रांनासुद्धा याचा यूज होईल, ठीक आहे मित्रांनो। तर आपला हा लेक्चर संपलेला आहे, भेटूया आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये। जर तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल, यूजफुल वाटला असेल, तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, ठीक आहे। तर चला भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये, थँक्यू।